श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना। कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्थ असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल। आज सुरू झालेली आहे अमावस्या आणि अमावस्येच्या दिवशी करण्याचा कर्पूर होम दाखवा अशी सगळ्यांची इच्छा आहे। तो कशा प्रकारे करायचा त्याचा व्हिडिओ आधी बघा आणि त्यानंतर मी तुम्हाला पुढची माहिती देते। मगाशी सांगितल्याप्रमाणे कर्पूर होम कसा करावा याची छोटीशी कृती तुम्हाला मी दाखवणार आहे। संपूर्ण घरात काही दाखवणार नाहीये, अगदी छोटीशी कृती दाखवणार आहे, ती बघा आणि त्याप्रमाणे कर्पूर होम नक्की करा। त्यासाठी आपल्याला लागणार आहे नारळ। बघा, असा सोललेलाही चालेल, असोलाही चालेल, फक्त सोललेला नसेल तर त्याच्यावर जास्त अग्नी होते म्हणून असा सोललेला घेतलात तर जास्त चांगलं। आणि अशा प्रकारे भीमसेनी कापूर, हा आहे भीमसेनी कापूर, हा तुम्हाला घ्यायचा आहे। मी तुम्हाला नेहमी सांगते की भीमसेनी कापूर घ्यायला म्हणतात, भीमसेनी कापूर आधी दोनच वड्या ठेवा, तीन ठेवा आणि त्यानंतर ते प्रज्वलित करून घेऊया, मग तुम्हाला दाखवते। जी शेंडी आहे नारळाची ती पुढच्या दिशेला, मागचा भाग आपल्याकडं आणि हा नारळ असा हातात घ्यायचा। आता हे आहे माझा मुख्य दरवाजा, ह्याच्या बाहेरून आतून फक्त असा फिरवायचा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, अशा प्रकारे हा नारळ, आता हे घर आहे माझं, असं सगळीकडं असं हातातच घेऊन सगळीकडे फिरवायचा, म्हणजे पूर्ण पूर्ण चारी कोपऱ्यात कानाकोपऱ्यात सगळीकडे हा नारळ फिरवायचा। श्री स्वामी समर्थ किंवा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त म्हणत आणि हा जो ह्याचा ह्याची जी धूर येतो तो असा सगळ्या घरात पसरवायचा। याला म्हणतात कर्पूर होम। ह्याच्यावर थोड्याशा पिवळ्या मोहऱ्या घातल्यात तरीही चालतं, नाही घातल्यात तरीही चालतं। आता मी हा फक्त तुम्हाला असा मुख्य दरवाजापाशी करून दाखवलेला आहे, वरून खाली असा प्रत्येक भिंती प्रत्येक घराचा कानाकोपरा टॉयलेट बाथरूम सोडून सगळ्या कानाकोपऱ्यात तुम्हाला फिरवायचा आहे। ही जी शेंडी आहे ती पुढं करायची मागचा भाग आपल्याकडं, जसा जसा कापूर संपेल तुमचं घर जितकं मोठं असेल त्या त्या प्रमाणात त्यामध्ये कापूर घालत राहायचा, एवढं लक्षात ठेवा। आता पुढची माहिती देते। आता तुम्ही बघितलं असेल मी कापूर होम कसा करायचा दाखवलं, संपूर्ण घरात फिरवून नाही दाखवलं कारण शूटिंग करायला कोणी नाही आहे, मला एकटीलाच ट्रायपॉड आणि हे दोन्ही घेऊन फिरता येणार नाही, नाही तर मी अख्ख्या घरातही फिरून दाखवलं असतं। आता मी मुख्य दरवाजाच्या आत उभं राहून केलं, आपण बाहेरच्या दिशेला उभं राहायचं घराच्या बाहेर आणि सेम मी दाखवलं तसा नारळ फिरवायचा, मग घराच्या आत यायचं, आतून फिरवायचा, सगळ्या खोली देवघरापासून सगळीकडे हा नारळ फिरवत फक्त ओम श्री स्वामी समर्थाय नमः किंवा श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री काळभैरव नाथाय नमः यातील कोणत्याही एका मंत्राचा जप करत तुम्हाला हे करायचं आहे। मनामध्ये अशी भावना निर्माण करायची आहे की या कर्पूर होममुळे माझ्या घरातील सगळ्या इडापिडा टळत आहेत आणि माझ्या घरामध्ये सगळं सगळं चांगलं घडत आहे, सगळी भीती भय भांडणे मुलांचे त्रास किंवा व्यसन सगळं जे काही आहे ते या जाळाबरोबर सगळं जात आहे असं समजून कापूर होम हा बॅक्टेरिया घालवण्यासाठी जितका चांगला असतो तितकीच घरातली निगेटिव्हिटी रिमूव्ह करण्यासाठी सुद्धा कर्पूर होम करणं अत्यंत गरजेचं आहे। त्यासाठी तुम्हाला शक्यतो भीमसेनी कापूरच वापरायचा आहे, नसेलच खरं तर तुम्ही ॲमेझॉनला किंवा फ्लिपकार्टला नुसतं सर्च करा की भीमसेनी कापूर हवे तेवढे येतात आणि आपण ज्या ज्या शहरामध्ये राहतो तिथे प्रत्येक ठिकाणी उदबत्त्या मिळण्याचे किंवा दिवे गंध हे जे सगळं मिळण्याचं ठिकाण असतं तिथं जाऊन फक्त भीमसेनी कापूर मागितलात तर तुम्हाला मिळतो। भीमसेनी कापूर वापरायचं कारण की दुसऱ्या ज्या गोलवड्या असतात त्यामध्ये प्लॅस्टिक मिक्स असतं आणि भीमसेनी जो कापूर असतो तो डिरेक्टली झाडापासून काढलेला असतो, अत्यंत ओरिजिनल आणि त्याचा प्रभाव म्हणजे त्याच्या नुसत्या वासाने सुद्धा शांत झोप लागते, इतका सुंदर असतो, आजार पण जवळ येत नाही, घरातली निगेटिव्हिटी जी असते ती पार दूर पळून जाते अशी त्याची ख्याती आहे। म्हणून तुम्हाला अशा प्रकारे कर्पूर होम करायचा आहे। कर्पूर होम करताना कोणाशीही बोलायचं नाहीये, कोणीही घरामध्ये दंगा नाही पाहिजे, टीव्ही चालू नाही पाहिजे, अतिशय शांतपणे आज संध्याकाळी किंवा उद्या सुद्धा आणि प्रत्येक शनिवारी जरी तुम्ही केलात, उद्याची सुद्धा अमावस्या धरली जाणार आहे, आज संध्याकाळी केलात तरी चालेल आणि प्रत्येक शनिवारी जरी केलात तरी अतिशय उत्तम। आता मला प्रश्न येतात की ह्याचा हा नारळ काय करायचा, तर तुम्हाला सांगते जोपर्यंत त्याला तडा जात नाही
तोपर्यंत हा जो नारळ आहे तो कुठेही तुम्ही हॉलमध्ये एखाद्या डब्यात घालून कुठेही ठेवू शकता. एकदा का त्याला तडा गेला की तो तुम्हाला बदलायचा आहे. बरेच जण काय करतात, प्रत्येक अमावस्येला नवीन नारळ घेतात, हा जो नारळ आहे तो पाण्यामध्ये टाकून देतात. तसं केलं तरी चालेल आणि हाच नारळ 3-4 अमावस्या वापरला तरी चालेल. नारळ फक्त देवघरात वगैरे ठेवायचा नाहीये, कारण आपण हा घरातली निगेटिव्हिटी घालवण्यासाठी वापरत आहोत. त्यामुळे हा जो नारळ आहे तो हॉलमध्ये किंवा एखाद्या डब्यात एखाद्या पिशवीत गुंडाळून असा तुम्ही कुठेही ठेवू शकता. एक नारळ तुम्ही किमान त्याला तडा जाईपर्यंत 4-5 वेळा वापरू शकता. यामध्ये पाणी वगैरे असलंच पाहिजे असं काही नाही. श्रीफळ हे प्रत्येक चांगल्या कामात वापरलं जातं म्हणून श्रीफळ वापरायचा. आणि कापूर हा प्रत्येक घरातली जी काही तुमच्या असेल ना, म्हणजे इडापिडा निगेटिव्हिटी, ते सगळं दूर करण्यासाठी मदत करतो म्हणून वापरायचा. दुसरी गोष्ट म्हणजे आज अमावस्या आहे म्हणून तुमचे प्रश्न आहेत की आम्ही गुरुवार करू का, गुरुवारचं उद्यापन करू का. तर स्वामींच्या 9 गुरुवारच्या पुस्तकामध्ये असं लिहिलेलं आहे असे मला कमेंट येतात की अमावस्येला करू नका. तुम्ही लिहिलेलं आहे तर नका करू, करायची इच्छा असेल तरी करा. फक्त 9 गुरुवारमध्ये किंवा 11 गुरुवारमध्ये हा काउंट करू नका. तुम्ही सेवा सगळी करू शकता. असं काही नाही आहे की अमावस्या आहे म्हणून तुम्ही कुठली सेवा करायची नाही, सगळ्या सेवा तुम्ही करू शकता. दुसरी गोष्ट म्हणजे आज तुम्हाला घराचा उंबरा, घराचा दरवाजा स्वच्छ करायचा आहे. जरी गुरुवार असेल तरी अमावस्या लागून आलेली आहे, पिठोरी अमावस्या आहे. घरामध्ये सगळ्या प्रकारे तुम्हाला स्वच्छता करायचीच आहे. आज दक्षिण दिशेला तोंड करून एक दिवा तुम्ही प्रज्वलित करा. सगळ्या घरातल्या जेवढ्या गाड्या असतील, सायकल असतील, त्या सगळ्या धुवायच्या आहेत. त्याच्यावरून प्रत्येक गाडीवरून एक इंजिन जिथं असतं तिथं तुम्हाला चंदन किंवा कुंकू लावायचं आहे, स्टेअरिंगला कुंकू लावायचं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला प्रत्येक गाडीवरून एक नारळ असा, जितक्या गाड्या 2 असतील 3 असतील तितके नारळ वाढवायचे आहेत. आणि गाडीच्या समोर रस्त्यावरच एक कापूर जाळला तरी चालेल. जिथं तुमची गाडी असते त्याच्यासमोर 1-2 कापूर जाळायचे आहेत. आणि गाडीवरचं पण सगळं संकट टळो हे तुम्हाला बोलायचं आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला सांगते की दहीभाताचा उतारा हा सुद्धा अत्यंत प्रभावशाली आहे. हातामध्ये दहीभात घ्या तुमच्या जर प्लॉटला, म्हणजे जर मोकळं घर असेल तर चारी बाजूनं फिरा आणि नजर काढून तर उतारा तुम्ही टाकून द्या. या गोष्टी आपण ज्या जे कोणी तुम्ही मानता त्यांनी तरी करा, नाही मानत त्यांनी फक्त सेवा करा, काहीही हरकत नाही. स्वामींपुढं फक्त 2 हात जोडले तरीही सगळ्या आपल्यावरच्या इडापिडा टळतात. पण त्याबरोबरीनं आपल्याला काही उपाय, काही तोडगे हे केल्यानं आपल्या घरामध्ये सगळी सुखशांती येते. कोहळा पण बऱ्याच जणांनी विचारलं की ताई आम्हाला नाही समजलं, तर तुम्हाला पुन्हा सांगते. लाल कपडा, असा जो लाल कॉटनचा कपडा असतो, त्यामध्ये कोहळा ठेवायचा, देवासमोर ठेवायचा, काजळानं त्याच्यावर स्वस्तिक काढायचं. काजळ नसेल लाल सेंदूर किंवा अष्टगंधानं स्वस्तिक काढायचं, त्यानंतर त्याची पूजा करायची. आणि दाराच्या आतल्या उजव्या बाजूला वरती तुम्हाला त्याची पूजा करायची आहे. केरसुनी सुद्धा जे कोणी आणेल, आज मीही आणणार आहे, तुम्हीही आणा. केरसुनीची म्हणजे लक्ष्मीची पूजा आज तुम्हाला करायची आहे. घरातल्या लक्ष्मी मातेची पूजा सुद्धा तुम्हाला आज करायची आहे विधिवत. आत्ता नसेल की तरी संध्याकाळी करा, तिला अभिषेक करा पाण्याने एकदा, दुधाने एकदा, पुन्हा पाण्याने एकदा असा अभिषेक करा. गुलाबत्तर लावा, गुलाबाच्या पाकळ्या लावा. तिजोरी तुम्हाला आज कपाटाची उघडायची आहे, तिजोरी स्वच्छ करायची आहे. तिजोरीतलं पहिलं कापड बदलायचं असेल तर बदला. तिजोरीमध्ये एक लक्ष्मीचा फोटो प्रस्थापित करा, स्थापित करा छानपैकी. त्यामध्ये तुम्हाला तिजोरीमध्ये सुद्धा तुम्हाला धूप दीप आज दाखवायचा आहे. आपण जे काही उपाय करतो कवड्यांचे ह्याचे, ते सगळे जे उपाय आहेत ते केलेले असतात, ते आपल्या तिजोरीत असतात. त्याला धूप दीप दाखवा, तिजोरी थोड्या वेळ उघडी ठेवा, घराचे दरवाजे संध्याकाळी उघडे ठेवा, खिडक्या उघड्या ठेवा. येऊ दे डास, एक दिवस आलं तर त्याला तुम्ही काहीतरी डासांना पळवून लावू शकता. मात्र संध्याकाळच्या वेळेस दरवाजे खिडक्या उघड्या ठेवणं खूप गरजेचं आहे. दारामध्ये आज संध्याकाळी थोडंसं पाणी शिंपडा, उंबरा धुवा, अशा प्रकारे तुम्हाला आज अमावस्या साजरी करायची आहे. अमावस्या हा दिवस वाईट नसतो, फक्त अमावस्येला काही ग्रह ताऱ्यांचा जो परिणाम असतो तो आपल्यावर होत असतो. म्हणून अमावस्येला चिडचिड होणे, अमावस्येला डोकं दुखणे, अमावस्येला भांडणे होणे, अमावस्येला ॲक्सिडेंट होणे, अशा गोष्टींपासून वाचायचं असेल तर तुम्हाला घराभोवती पण एक नारळ वाढवायचा असतो आज. आणि गाड्यांभोवती पण एक नारळ, एक एक नारळ असं करून वाढवायचा असतो. म्हणजे आपलं पूर्ण पुढचा महिना चांगला जातो, आपल्यावर कुठल्या प्रकारची संकटं येत नाहीत, ॲक्सिडेंट येत नाहीत. कधी कधी बघा, आपल्या घरातली व्यक्ती बाहेर गेली की आपल्याला सतत भीती लागून राहते
ती व्यक्ती येईपर्यंत आपल्याला भीती वाटते की काय होईल काय नाही, म्हणजे ऍक्सिडेंट होईल का काय, अशासाठी तुम्ही नेहमी एक सारामृताचा किंवा गुरुचरित्राचा ग्रंथ लाल कपड्यामध्ये गुंढाळून गाडीमध्ये ठेवा. स्वामींचं नाव घेऊनच गाडी चालवायला सुरुवात करा. बघा आणि गणपती बाप्पाही गाडीत असू दे. बघा तुमच्या गाडीचा कधीही अपघात होणार नाही. मन डोकं शांत ठेवा. अमावस्या आहे म्हणून आपलंच डोकं शांत ठेवायचं, असं जोडायचं नाही की अमावस्या आहे म्हणजे आज भांडण होणारच, असं काही मनात आणायचं नाही. स्वामींची सेवा करायची, दिवस जर तुम्ही जपात घालवाल, नामस्मरणात घालवाल, तर कुठून भांडणं होतील, होणारच नाही. त्यामुळे जे काही मानसिक त्रास ज्यांना होत आहेत त्यांनी अशा प्रकारे आजचा दिवस घालवा, म्हणजे तुमचे त्रास कमी होतील. आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती आहे. पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत, नवीन विषयासोबत. व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. लाईक खूप कमी जण करता. कृपया व्हिडिओ आता बघत आहात, बंद करत आहात, तर एक लाईकचं बटन जाता जाता दाबा. संपूर्ण फ्री आहे, सबस्क्राईब पण करा. काळजी घ्या स्वतःची, आनंदात राहा, कुणाकडूनही अपेक्षा जास्त ठेवू नका. श्री स्वामी समर्थ.